नमस्कार पीएमआरडीए ने किंवा पी सी हे पीएमआरडीए एम जुनं नाव आहे ठीक आहे तर यांनी दोन हजार वीस एकवीस ला अर्ज मागवले होते म्हणजे दोन हजार वीस ला अर्ज मागवले होते आणि दोन हजार एकवीस ला सोडत काढली होती तर याच्यामध्ये एल आय जी आणि ईडब्ल्यू एस गटासाठी असे अर्ज होते त्याच्यामध्ये वन बीएचके आणि टू बीएचके म्हणजे वन बीएचके हे ईडब्ल्यूएस साठी होते टू बीएचके हे एलआयजी साठी होते तर ह्याची सोडत प्रक्रिया त्यावेळेला पार पडली होती आता सध्या लाभार्थ्यांना ताबा सुद्धा देण्यात ता आलेला आहे पण बरेच लोकांना वेगवेगळ्या कारणांमुळे ती घर घेत घेता आलेली नाहीत मग अशी जी शिल्लक घरं राहिलेली आहेत तर त्याचं वितरण सध्या पीएमआरडीए करत आहे पी जर तुम्ही दोन हजार वीस ला किंवा ला अर्ज केला असेल आणि तुमचं नाव जर वेटिंग लिस्ट मध्ये असेल तर तुम्ही तुमच्या अकाउंटला लॉग इन करून चेक करा की तुम्हाला काही नोटिफिकेशन पी एम आर डी चा आलेला आहे का तर त्यासाठी काय करायचं पीएमआरडीच्या या वेबसाईट वरती जायचं इथे तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाकायचा जा। इथं तुम्हाला कॅपचा टाकायचा हा व्हेरिफिकेशन कोड आहे तो हा व्हेरिफिकेशन कोड टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय करायचं पुढे जायचं इथं हा ऍप्लिकेशन नंबर ऑटोमॅटिकच येईल नंतर इथे पासवर्ड टाका इथं पासवर्ड टाकल्याच्या नंतर लॉग इन वरती क्लिक करा आता हे खूप वर्षापूर्वीच असल्यामुळं आता पासवर्ड करायची जर नसेल तर तो, तो फोवड पासवर्ड करा आणि रिसेट करून घ्या तर तो, तो रिसेट करून घ्या रिसेट केल्याच्या नंतर तुम्हाला ही स्क्रीन आहे ठीक आहे तर ह्या स्क्रीन मध्ये बघा तुम्हाला इथं माय ऍप्लिकेशन अपडेट ऍप्लिकेंट डिटेल्स कॉन्टॅक्टस तर तुम्हाला इथं ह्याच्यावर जर तुम्ही केलं अपडेट ऍप्लिकेंट वरती क्लिक केलं तर तुम्हाला तुमचे सगळे डिटेल्स इथे दिसतात इथं कॉन्टॅक्ट म्हणजे पी एम आर चे सगळे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिसतात आणि इथं माय ऍप्लिकेशन मग इथं जायचं इथं बघा तुमच्या ऍप्लिकेशनचा नंबर आहे तुमचं नाव येणार ऍप्लिकेंट नाव आहे कॅटेगरीतून केलं असेल तर कॅटेगरी फ्लॅट स्कीम स्टेटस डिटेल रिमार्क अँड ऍक्शन तर इथं तुम्हाला पी च काही नोटिफिकेशन आला असेल तर तुम्हाला डाउनलोड एलो आय करायचं आहे आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळी प्रोसेस त्यांनी समजून सांगितलेली आहे की डॉक्युमेंट ला कधी यायचं आहे ते तर हे सध्या ना जे वेटिंग मध्ये आहेत तर त्यांना हे सर्व नोटिफिकेशन येत आहे तर तुम्ही चेक करून घ्या कारण वेट लिस्ट ऑपरेट झालेली आहे वन बीएचके साठी अक्च्युली काय झालं कि दोन तीन दिवसापूर्वी एक अर्जदार आल आले होते तर त्यांनी आम्हाला सांगितलं कि म्हणजे त्यांना नोटिफिकेशन आलेलं आहे पण त्यांना माहितीच नव्हतं मग ते लॉग इन करून चेक केल्याच्या नंतर काय आलं की त्यांना बोलवण्यात आलेलं आहे मग ते आता गेले होते डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी

ठीक आहे आणि एलआयजी साठी सुद्धा खूप सारे घर शिल्लक आहे तर त्याच्यासाठी ते, ते नव्याने फॉर्म मागवणार आहेत पण वन बी एच के मध्ये जे वेटिंग लिस्ट मध्ये आहे तर ते त्यांना सध्या बोलवत आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तर तुम्ही जाऊन चेक करा आणि सर्व डॉक्युमेंट वगैरे त्यांना द्या त्यांना डॉक्युमेंट मध्ये एक ऍफिडेव्हिट द्यायचा आहे उत्पन्नाचा पुरावा द्यायचा आहे एकोणीस एकोणीस साली चा आहे बर का म्हणजे आर्थिक वर्ष एकोणीस वीस वीस एकवीस दोघांपैकी एक द्यायचा आहे एक अॅफिडेव्हिट द्यायचा आहे की तुमचं कुठेही घर नाहीये त्याबाबत आणि दुसरं तुम्हाला डोमोसाइड पण द्यायचं आहे दोन फोटो न्यायचे आहे सोबत अजून हा हेच मेन डॉक्युमेंट्स आहेत खूप काही ते डॉक्युमेंट वगैरे मागत नाहीत त्याच्यामुळे म्हणजे एक ऍफिडेव्हिट एक डोमोसाइड आणि उत्पन्नाचा पुरावा एकोणीस वीस किंवा वीस एकवीस आर्थिक वर्षातला ठीक आहे साठी तुम्ही तहसीलचा दाखला देऊ शकता आय टी आर देऊ शकता किंवा पेमेंट देऊ शकता ठीक आहे तर तिकडे जावा अजून त्यांनी काय मागितलं एक्स्ट्रा तर ते तुम्हाला सांगतीलच तर इथे बघा इथे एक नोटिफिकेशन येते आणि इथे बुक अपॉइंटमेंट म्हणून टॅब येतो ते बुक करायची अपॉइंटमेंट त्यांची घ्यायची आणि मग तुम्ही तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाऊ शकता ठीक आहे तर ही अशा पद्धती अशा पद्धतीची पी एम आर डी माहिती होती तर तुम्ही जावा जावाच के आहे परवडणाऱ्या दरात आहे सेक्टर नंबर बारा मध्ये मोठी अशी त्यांनी एक टाउनच डेव्हलप केलंय आणि एलआयजी साठी टू बीएच लवकरच फॉर्म काढणार आहेत ठीक आहे सुद्धा माहिती आपल्या चॅनेलवरती दिली जाईल आणि अशाच पद्धतीचे सर्व नवनवीन अपडेट्स आपल्या अप्डे ते मिळवण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद